वयस्कानाच्या नंतर माझं इथे येणं झालेलं आहे. एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर माझी पहिली चक्कर इथं असायची. आमचे अनेक सहकारी होते. राजकारणात फेर उतार झाला तरी त्या सहकार्यांनी साथ कधी सोडली नाही. त्याच्यामध्ये मला जनार्दन फाकरांची आठवण होते, माधुसाहेब फवार या ठिकाणी त्यांची आठवण, अंबादास गणकर फाईकडे त्यांची आठवण, कल्याणराव फाकरांची आठवण आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये नेतृत्व घेण्याच्या संबंधीचा निर्णय ज्यांनी घेतला ते धनादेव बंधू यांची आठवण होते. या सगळ्यांच्या बरोबर एका कालखंडामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. अलीकडे जबाबदाऱ्या वाढल्या, माझं महाराष्ट्रातलं येणं कमी झालं, देश फातरीवर काम करण्याची स्थिती आली आणि त्यामुळे साहजिकच इथं येणं कमी झालं. महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यांनी गेले अनेक वर्ष पुरोगामी विचाराला साथ दिली त्या जिल्ह्याचा उल्लेख करायचा असेल तर एक नंबरच्या जिल्ह्याचं नाव नाशिक आहे. या नाशिकमधला माणूस तसं कधी शेतकरी असेल, वरच्या भागातला आदिवासी असेल, दुष्काळी भागातला आमचा सहकारी असेल, या सगळ्यांच्या अनेक संकट आली पण त्यांनी कधी साथ सोडली आहे. आणि त्यामुळं असा विचार केला की दिल्ली मुंबईमध्ये काही लोकांना आम्ही जनतेच्या समोर सादर केल्याच्या नंतर यश मिळत आलं नाही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना अनायचं असेल तर भक्कम विश्वासाचं मतदारसंघाची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही या वेगळ्याची निवड केली. साथी निवड केली मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी नाव दिलं त्यांना आम्ही निवडून दिलं. एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, समजलं नाव कधी चुकलं नाही पण एका नावात घोटाळा झाला आणि त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला आणि त्यासाठी आज मी इथं का आलोय, आज मी इथं आलोय कुणाचं कौतुक करण्यासाठी नाही, कुणास टीका करण्यासाठी नाही. आज मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलो. मी माफी यासाठी मागतो की माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही पण इथं माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला माझ्या विचारावर तुम्ही निकाल घेतले आणि त्यामुळे तुम्हाला यातना झाल्या आणि तुम्हाला यातना माझ्या निर्णयामुळे झाले असतील तर माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. पण माफी मागत असताना दुसरी गोष्ट की कधी काही लोकांच्या समोर जायची वेळ येईल
आधी उद्याली फरवाली महिन्याने नाही वर्षाली त्यावेळेस पुन्हा इथे येईल आणि पुन्हा इथं येऊन सुख करणार नाही, योग्य निकाल सांगेन ज्याला या तालुक्याचा मतदारसंघाच्या जनतेत साथ ही निराविचार राहणार नाही. गेले अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला कांद्याचा पिकाच्या किमतीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे. राजकारण कशासाठी करायचं? राजकारण करायचं याच्यासाठी सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणी ही भूमिका घेऊन राजकारण करण्याचा संबंधीचा विचार आम्ही लोकांनी केला. आम्हा सगळ्यांनी एका मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन घेतलं. या मतदारसंघाचा इतिहास हा मोठा आहे. स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये पैकीच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी त्याच्या चौघांनी एक प्रकारचं ऐतिहासिक काम केलं. त्यांची ही सगळी भूमिका. स्वातंत्र्य चळवळीमध्ये हा तालुका आणि हा जिल्हा सतत अग्रभागी मागी राहिला. अनेक वर्ष तुरुंगात जावं लागलं त्याची फिकीर केली नाही, पण हा देश वैशिष्ट्यांच्या हातातून मुक्त झाला पाहिजे हे सूत्र या भागाच्या जनतेने सतत केलं. आणि लोक अडचणी असतील, संकटे असतील, दुष्काळ असेल, पण स्वाभिमान कधी सोडणार नाही. आणि या स्वाभिमानी लोकांना आज खरे असताना पुन्हा शक्ती द्यायची गरज आहे. आणि त्यासाठी आज आम्हा लोकांना काही अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. एक काळ असा होता की त्या काळामध्ये चुकीच्या काही गोष्टी घडली असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. मध्यंतरी 10-12 दिवसापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी एक भाषण केलं आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेस फक्त हल्ला केला, काँग्रेस फक्त आरोप केले आणि हे करत असताना त्यांनी दुसरे आरोप केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि त्यांनी एकदम उदाहरणं सांगितली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की जे त्यांनी आरोप केले मग ते आरोप वेगवेगळ्या प्रकारचे असतील, ते आरोप भ्रष्टाचाराचे असतील, त्या आरोपामध्ये अनेक गोष्टी राज्याच्या त्यांनी मांडल्या असतील, माझं जाहीरपणानं प्रधानमंत्र्यांना सांगणं आहे, तुमच्या हातात देशाची सत्ता आहे, आमच्यापैकी कुणीही भ्रष्टाचारामध्ये सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता ही वापरा, त्या करणाऱ्यांच्या म्हणजे सखोल जा, चौकशी करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेला आहे असं तुमचा निष्कर्ष असेल त्याला पाहिजे ती सजा द्या. त्यासाठी आम्हाला सगळ्यांचा स्वभावाला पाठिंबा राहील हे या ठिकाणी मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज मी अधिक बोलण्यासाठी उभा नाही. अनेकांना वाटत होतं एवढ्या काळ जातो इथे काहीतरी वेगळं बोलतील, व्यक्तिगत होणं हे कधी सांगत नाही. आजच्या समोर कवींचे विचार तुम्ही ऐकले, आधीच्या वाक्यांचे विचार ऐकले, या सगळ्या विचारामध्ये एकच भावना मनामध्ये आहे की अनेक क्षेत्रामध्ये नाशिक जिल्हा फुलं आहे, फुलं जातोय, पण एवढ्याचे अनेक प्रश्न बाकी आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा उद्देश प्रयत्न करावा.
काही लोक म्हणजे की तुमचं वय झालं, तुम्ही आता निवृत्त झाला, वय झालं आहे खरं आहे, वय ब्याऐंशी झालं खरं आहे, पण गरी काय आहे तू फायदा आहे तुझं, अजून काय फक्त जास्त काय सांगायची गरज नाही, उगे वया बिलाच्या मान वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, पुन्हा असा विचार कधी करू नका, धोरणाची टीका करा, कार्यक्रमाची टीका करा, पण वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला कुणी शिकवलेले नाही, या संसार सर्वांच्या विचारांना आम्ही लोक वाजलो आणि त्या विचारामध्ये व्यक्तिगत उन्हा खाणं, व्यक्तिगत हल्ले या गोष्टी कधी झालेल्या नाहीत. आमची तक्रार एकच आहे की ज्या जनतेनं निवडून दिलं, त्या जनतेला जे वचन दिलं, त्या जनतेचा जो विश्वास संपादन केला, त्या जनतेच्या विश्वासाला चढा बसेल असं फाऊल तुम्ही टाकलं असेल तर ती गोष्ट आम्ही सहन करणार नाही, आणि ती गोष्ट कुणी करत असेल तर त्यांना त्याची किंमत आज ना उद्या द्यावी लागेल. तो इतिहास इथं घडेल या फाकाची खात्री या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न होता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.